नागपूर टेस्टमध्ये लंकेला धूळ चारल्यानंतर आता टीम इंडिया दिल्ली जिंकायला सज्ज झाली. दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर भारत आणि श्रीलंकेतली तिसरी टेस्ट रंगणार आहे. आता टीम इंडिया लंकेला परास्त करत 2-0 सिरीज जिंकते का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. नागपूरच्या जामठावर क्रिकेटप्रेमींनी द विराट कोहली शो पाहिला. कोहलीच्या डबल धमाक्यामुळे आणि मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माच्या सेंचुरीमुळे तसंच अश्विनच्या स्पिन माऱ्यानं लंकन टीमचा भारतीय टीमनं धुव्वा उडवला. आता फिरोजशाह कोटलावर कोहलीची टीम इंडिया लंकेला पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील असेल. 2015 कोटलावर पुन्हा एकदा टेस्ट मॅचचा थरार रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत ही टेस्ट झाली होती. 5व्या दिवसापर्यंत ही लढत रंगली होती, त्यामुळे सर्वोत्तम विकेटपैकी एक अशी कोटलाच्या पिचची गणना त्यावेळी झाली होती. आता कोटलाच्या स्पोर्टिंग विकेटवर टीम इंडिया कशी कामगिरी करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दिल्ली टेस्टमध्ये भारतीय टीमचा विजय रथ कसा रोखायचा हे त्यांना अजूनही न उलगडलेलं कोड आहे. आणि याच्या उलट विराट कोहलीचा जो संघ आहे त्याचे जे सहकारी आहेत ते मात्र दिल्ली टेस्ट जिंकून मायदेशामधली विजयाची मालिका अखंड कशी राहील याचाच विचार करतायत. दिल्ली टेस्टसाठी शिखर धवनचं टीम इंडियात कमबॅक झालंय, त्यामुळे लोकेश राहुल, शिखर धवन आणि नागपूर टेस्टमधील सेंच्युरियन मुरली विजय या तिघांपैकी कोणत्या दोघांना खेळवावं हा यक्षप्रश्न कॅप्टन कोहलीसमोर असेल. ओपनिंगला तिघांपैकी दोघांना कोणाला खेळवायचं, केएल राहुलला बसून शिखर धवनला परत घेऊन यायचं का, हा फक्त एक स्वीट पेन किंवा हा जो विचार आहे, हा जो निर्णय आहे, हा विराट कोहलीला घ्यायला लागेल. बाकी काही बदल होईल असं मला वाटत नाही आहे. दिनेश चांडीमलची लंकन टीम भारतीय टीमसमोर काहीच कमाल करू शकलेली नाही. त्यांचे बॅट्समन आणि बॉलर्सही पहिल्या 2 टेस्टमध्ये काहीच प्रभाव पाडू शकलेले नाहीत, त्यामुळे लंकन टीमला आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करावी लागेल. आता खराब कामगिरी करणारी लंकन टीम भारतीय टीमचा विजयी वारू रोखणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.